नमस्कार मैत्रिणींनो, स्वाती स्टाईलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आज आपण बघतो आहे बॉर्डरवाली साडी कशा पद्धतीने ड्रॅप करायची। तर त्यासाठी मी घेतलेली आहे माझ्याकडची ऑरेंज कलरची साडी आणि पेटीकोट मी वेअर केलेला आहे, राईट साईडला नॉट टक केलेली आहे। त्यानंतर मी साडी ओपन करून घेतलेली आहे आणि तीन पॉइंट करून घेतलेले आहे। तर कमरेच्या दोन्ही साईडला दोन आणि जिथून साडी स्टार्ट होते तिथेच आपल्याला एंड करून तिथे एक तिसरा पॉइंट बनवायचा आहे आणि तिथे पण साडी टक करायची आहे। त्यानंतर तीन पॉइंटला साडी टकिंग झाल्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडून आणि पुढून साडी टकिंग करून घ्यायची आहे। यामुळे काय होईल की तुमची साडी परफेक्ट आणि एकदम फिटिंगमध्ये वेअर होईल। त्यानंतर मी साडीचा समोरचा पोर्शन घेतला आहे आणि त्यानंतर मी जात आहे पदराकडे। तर पदर दोन्ही हाताने गॅदर करून पाठीमागच्या साईडवरून आणून मी लेफ्ट शोल्डरवरती आणून ठेवत आहे। तर हा लेफ्ट शोल्डरवरती आणल्यानंतर आपल्याला गुडघ्याच्या खाली याची साईज ठेवायची आहे। यामुळे तुमचा लुक टॉल येईल, तुम्ही उंच दिसाल आणि स्लिम पण दिसाल। त्यानंतर पदराची प्लेटिंग करून घ्यायची आहे। तर इथे पण आपण ट्रिक वापरणार आहोत की जी बॉर्डर आहे तेवढी आपल्याला वरची प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्या आतमधल्या ज्या प्लेटा आहेत त्या आपल्याला बॉर्डरच्या प्लेटपेक्षा छोट्या करून घ्यायच्या आहेत। मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। तर वरच्या प्लेटपेक्षा बाकीच्या प्लेटा ह्या छोट्या बनवायच्या आहेत आणि आतमधल्या सर्व प्लेटा एकसारख्याच बनवायच्या आहेत, फक्त बॉर्डरची प्लेट मोठी बनवायची आहे। याने काय होईल की तुमच्या आतमधल्या सर्व प्लेटा बॉर्डरच्या प्लेटच्या खाली झाकल्या जातील। त्यानंतर सर्व प्लेटा मी चिमट्यांच्या साह्याने टोकाकडचा भाग सिक्युअर करून घेतलेला आहे आणि आतमधल्या ज्या एक एक प्लेट आहे त्या एक एक प्लेट सेपरेट करून एकावरती एक ठेवून मी एक पोर्शन बनवत आहे। तर तुम्ही बघताय अशा पद्धतीचा मी एक पोर्शन बनवलेला आहे आणि त्या सर्व प्लेटा पायावरती ठेवून मी जस्ट प्रेस करून घेतलेल्या आहे। तर तुम्ही बघताय एकदम इस्त्री ज्या पद्धतीने केल्यानंतर जे प्लेटांना जी एकसारखेपणा येतो त्या पद्धतीचा एकसारखेपणा आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व पदर बनवून घेतलेला आहे। तर तो पदर मी लेफ्ट शोल्डरवरती ठेवलेला आहे आणि पिनाने एका सिक्युअर केलेला आहे। तर आपल्या पदराची प्लेटिंग ऑलमोस्ट झालेली आहे। त्यानंतर आतमधली जी प्लेट आहे ती एकदम व्यवस्थित घ्यायची आहे, म्हणजेच तुम्हाला बॉडी बरोबर टाईट करून घ्यायची आहे आणि ती प्लेट कमरेवरती पण टाईट पोर्शन ठेवायचा आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। आणि जेवढा पोर्शन आपण हाताने मी तुम्हाला दाखवते जेवढा पकडलेला आहे तर त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पोर्शन घेऊन एका साईडला टकिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर समोरचा जे पोर्शन राहतो तर त्याच्या आपल्याला प्लेटा करायच्या आहेत, म्हणजेच निऱ्या करून घ्यायच्या आहेत। तर मी तुम्हाला कॅमेराच्या थोडंसं जवळ येऊन दाखवते। तर अशा पद्धतीने मी निऱ्या करून घेत आहे। निऱ्या जवळजवळ सगळ्या एकसारख्या करायच्या आहेत, फक्त वरची प्लेट आपल्याला थोडीशी मोठी करून घ्यायची आहे इतर प्लेटांपेक्षा वरची प्लेट मोठी आणि थोडीशी खाली घ्यायची आहे आणि आपल्या बेली बटनच्या राईट साईडला जस्ट या सर्व प्लेटा टकिंग करून घ्यायच्या आहेत। प्लेटा टकिंग करून झाल्यानंतर आपण जो मगाशी जो पोर्शन सोडला होता तर तो पोर्शन आपल्याला क्लिअर करायचा आहे इथे। तर आतमधली बॉर्डर मी खेचून घेतलेली आहे आणि कमरेजवळचा पण पोर्शन पुन्हा एकदा व्यवस्थित केलेला आहे आणि इथे जो पोर्शन आपण छोटासा सोडला होता तर तिथून मी आतमधून हात घेऊन हा जो उरलेला पोर्शन आहे तो तिथून बाहेर काढून घेतलेला आहे। तर तुम्ही बघताय ज्या पद्धतीने आपण पोर्शन घेतो तर तिथे थोडंसं ट्विस्ट करायचं आहे। ट्विस्ट केल्यामुळे तुमच्या कमरेवरती तिथे चुन्या पडतात, म्हणजेच प्लेटा पडतात। तर त्या प्लेटामुळे तुमची साडी फिटिंगमध्ये वेअर झाली हा लुक तिथे येतो आहे आणि हा ट्विस्ट केलेला पोर्शन पण तिथेच आपल्याला टकिंग करून घ्यायचा आहे। सोबतच जो राहिलेला पोर्शन आहे वरचा तो पण तिथेच पाठीमागच्या साईडला टकिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। तर निऱ्याचा जो प्रत्येक प्लेट आहे ती एकावरती एक ठेवून हाताने प्रेस करून घ्यायचे आहे। तर निऱ्या बऱ्याच वेळासाठी एकसारख्या राहाव्या आणि एकावरती एक राहाव्या यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर खालच्या साईडचा पण निऱ्या मी हाताने पकडून वरून प्रेस करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्या सर्व प्लेटावरच्या कमरेजवळच्या सर्व प्लेटा आपल्याला एका मोठ्या पिनाने पेटीकोटला पकडून सिक्युअर करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी वरच्या जे पदराच्या साईडच्या ज्या प्लेटा आहेत वरती ज्या येतात त्या प्लेटा प्रत्येक प्लेट सेपरेट करून घ्यायचे आहे, त्यामुळे तुमचे साडीचे जे लुक आहे तो पण छान येईल। तर त्या सर्व प्लेटा मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ हा आपल्या साडीचा हा लुक झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण ही बॉर्डरवाली साडी वेअर करून घेतलेली आहे। तर या साडीचा लुक मी तुम्हाला विथ ब्लाऊज दाखवणार आहे।
तर हा आहे आपला फायनल लुक। तर साडी एकदम फिटिंग मध्ये वेअर झालेली आहे आणि हा आपला लुक आलेला आहे एकदम टॉल स्लिम मस्त लुक आलेला आहे या साडीमुळे। तर मैत्रिणी हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारच्या साडी ड्रॅपिंग हव्या आहेत ते पण मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला मी कमरेजवळच्या प्लेटिंग आणि वरच्या पदराच्या प्लेटिंग ते सर्व दाखवलेल्या आहेत। तर त्याचबरोबर पाठीमागून साडी कसा लुक वाटतं हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि आता आपल्याला लास्टला एक ट्रिक बघायची आहे, ती म्हणजे जी बॉर्डर आहे आतली जी प्लेट आहे ती जर लूज राहिली तर ती सारखी खाली येते। तर तिथे आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे, तिथला छोटासा पोर्शन डबल करायचा आहे आणि एका पिनाने छोट्या पिनाच्या सहाय्याने तो पोर्शन विथ ब्लाऊजला सिक्युअर करून घ्यायचा आहे। तर ब्लाऊजसोबत तो पोर्शन सिक्युअर केल्यामुळे ती प्लेट आपली खाली येणार नाही आणि ऑलमोस्ट आपली साडी झालेली आहे।